राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असून त्यांनी शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी यांच्या समवेत बैठकही घेतली. कोविड संदर्भात संपूर्ण जिल्ह्याचा आढावा देखील घेतला. पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की मातोश्रींनी आमचे दरवाजे बंद केले, आम्ही जाणं बंद केलं नाही. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणाचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरी यांची स्तुती केली होती. त्या अनुषंगानं प्रश्न विचारल्यानंतर आमच्या नेत्याने त्याची स्तुती करणं हे आमच्या नेत्याचं भाग्य आणि त्यानंतर टोलाही लगावला. अशोक चव्हाण यांनी नितीन गडकरी यांचा आदर्श घेऊन काम करावं असं देखील ते यावेळी म्हणाले. आपण रक्षा खडसे यांच्या घरी गेलेत, त्याच्यानंतर आपण सिल्वर ओपला गेलेत, आपण मातोश्रीवर जाणार. मला असं वाटतं की हा प्रश्न चुकीचा आहे, कारण दोन्ही ठिकाणचे संदर्भ वेगळे होते आणि मातोश्रीचा जिथपर्यंत संबंध आहे मातोश्रीने आम्हाला दरवाजे बंद केले, आम्ही जाणं बंद नाही केलं. भविष्यात आपण जसाल का मातोश्रीवर जसाल का? आपण 18+ महाराष्ट्र शासनाने सुरू केलं आणि 8-10 दिवसात गुंडाळून टाकलं आणि आता परत 45+ सेकंड डोस केलं, काही लोकांना खर्च सुरू आहे. आता असं नाही वाटत का की शासनाने घाई केली 18+ सुरू करताना? मुळातच आपली सगळी वॅक्सिनची उपलब्धता आणि या सगळ्या गोष्टीच्या आधारावर केंद्र सरकारने संपूर्ण प्लॅनिंग केलं होतं आणि म्हणूनच 45 वरचे जे व्हल्नरेबल आहेत हे पहिले कव्हर केले पाहिजे, म्हणजे मृत्यूदर कमी करता येईल अशा प्रकारचं त्याचं प्लॅनिंग होतं. पण राज्यांनी खूप त्याच्यामध्ये आग्रह केला, महाराष्ट्रासहित सगळ्या राज्यांनी, आणि म्हणून मग केंद्राने 18-45 राज्यांना जर पाहिजे असेल तर राज्यांनी ते वॅक्सिनेशन करावं अशा प्रकारची राज्यांना ती परमिशन दिली होती. पण त्यावेळेस मला असं वाटतं की योग्य प्लॅनिंग आपण करू शकलो नाही. आता मला असं वाटतं ते या महिन्यामध्ये आणि पुढच्या महिन्यात वॅक्सिनची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढते आहे, आता हे देखील 18-45 जे आहे नीट सुरू होऊ शकेल असं आपण प्रयत्न करू. सर अशोक चव्हाण सर सर अशोक चव्हाण पैसे देतो म्हणताय वॅक्सिनच्या बद्दल? हो, पैशाने जर सगळं मिळालं असतं तर मला असं वाटतं की असं नसतं ना. शेवटी वॅक्सिनची उपलब्धता किती आहे, देशात किती आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला करावा लागतो. आज सगळ्याच राज्यांजवळ पैसे आहेत, पैसे वॅक्सिन करता कुठल्या राज्याकडे नाही आहे. त्यांची भावना चांगली आहे पण मला असं वाटतं की आता त्यांच्या हे लक्षात आलं असेल की वॅक्सिनच्या उपलब्धतेनुसारच त्याचं प्लॅनिंग करावं लागतं आणि म्हणूनच केंद्र सरकारने आधी 45 वरचे असं प्लॅनिंग केलं. सर अशोक चव्हाण सर अशोक चव्हाणांनी गडकरींची स्तुती केली सर, काय ते चांगलं आहे, आम्हाला आनंद आहे. आमच्या नेत्याचं काम हे सगळ्यांना आवडतं आहे, हे उत्तम आहे. त्यामुळे माझा अशोकरावांना हा सल्ला असेल की नुसती स्तुती करू नका, त्यांच्यासारखं कामही करून दाखवा. त्यांच्यासारखं त्या ठिकाणी तुम्ही देखील जर काम केलं तर तुमची स्तुती होईल. सर मराठा आरक्षणाबाबतीत गायकवाड आयोग जे आहे तर आयोगाने ज्या 5 इन्स्टिट्यूटनी त्यांचा अभ्यास केला त्याच्यापैकी 4 RSS आहेत असं काँग्रेसच्या प्रवक्त्याने सांगितलं आणि एका संस्थेचे आपण अध्यक्ष आहात असं त्यांना म्हणणं आहे. म्हणून मराठा आरक्षण मिळण्यास विलंब होतो आणि आपण त्या संस्थेचा राजीनामा द्यावा असं त्यांचं म्हणणं आलं. पहिल्यांदा हे कोण प्रवक्ते आहेत जे अकलेचे तारे तोडतात, त्यांनी जरा थोडा अभ्यास केला पाहिजे. 5 संस्थेंनी केलेला अभ्यास गायकवाड कमिशनचा हा जो काही सर्वोच्च न्यायालयासमोर गेलाय इम्पेरिकल डाटाच्या स्वरूपात, सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात हे सांगितलेलं आहे की आम्ही याला क्वेश्चन करत नाही. म्हणजे तो जो डेटा आहे तो पूर्णच्या पूर्ण डेटा हा सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारलेला आहे. दुसरी गोष्ट अशी की ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी झूम ऑन न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.